नमस्कार, मी वृषाली, वृषालीज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. मार्गशीर्ष हा विष्णूंचा प्रिय संबंध जाणारा महिना आहे, त्यामुळे या महिन्यामध्ये विष्णू, विष्णूंचे अवतार तसेच विष्णुप्रिया श्री महालक्ष्मीची पूजा करण्याची प्रथा सर्वत्र प्रचलित आहे. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने मार्गशीर्ष गुरुवारी श्री महालक्ष्मींचे पूजन केले जाते. आज आपण मार्गशीर्ष गुरुवारच्या व्रताची पूजेची मांडणी कशी करायची हे पाहणार आहोत. ही मांडणी कशी करायची हे पाहण्यापूर्वी आपण थोडक्यात या व्रताचा आढावा घेऊयात. मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली की येणाऱ्या पहिल्या गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान आटोपून या पूजेची मांडणी करायची आहे. ही पूजा घरातील स्त्रिया, कुमारिका किंवा पुरुष देखील करू शकतात. पूजा मांडून झाल्यानंतर कथा वाचायची आहे, आरती करायची आहे, दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवून त्यावरतीच आपला उपवास सोडायचा आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी या पूजेचे उद्यापन करायचे आहे. उद्यापन करताना या पूजेला हळदी कुंकू व्हायचं, कलश मांडलेला असतो त्या कलशामधील पाणी तुळशीला वाहायचं आणि जी काही आपण फुले पाने अर्पण केलेली असतात ती फुले पाने निर्माल्य म्हणून एखाद्या झाडाच्या मुळाशी पुरून ठेवायची आहेत. अशा प्रकारे सर्व गुरुवार पूजा अर्चा केल्यानंतर येणाऱ्या शेवटच्या गुरुवारी या पूजेचे उद्यापन करायचे आहे. उद्यापन करायच्या दिवशी अशीच पूजा करून त्या दिवशी 5 किंवा 7 कुमारिका किंवा सुहासिनी स्त्रियांना बोलून त्यांना हळदी कुंकू द्यायचे आहे, एक एक फळ प्रसाद म्हणून द्यायचा आहे आणि लक्ष्मी व्रत कथा हे पुस्तक त्यांना भेट म्हणून द्यायची आहे. अशा प्रकारे या पूजेचे उद्यापन करायचे आहे. आता आपण पाहूयात या पूजेची मांडणी कशी करायची. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा मांडणार आहात ती जागा स्वच्छ करून घ्यायची. तिथे एक स्वस्तिक काढायचं, स्वस्तिकवरती पाट किंवा चौरंग मांडून घ्यायचा. त्या चौरंगाच्या भोवती देखील रांगोळी काढून घ्यायची. त्या चौरंगावरती नवीन वस्त्र अंथरायचे. त्यावरती एक कलश आपल्याला मांडायचा आहे. तो कलश आपण देवी स्वरूप म्हणून मानतो. त्यासाठी मी कलश अशा प्रकारे सजवून घेतलेला आहे. हे मी ब्लाऊज पीसपासून त्याला वस्त्र नेसवलेलं आहे. हे आणि अशा आणखीन वेगवेगळ्या प्रकारे वस्त्र कसं नेसवता येईल ह्याचा मी व्हिडिओ करून त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. या कलशावरती हळदी कुंकूने स्वस्तिक काढायचं, त्याच्यामध्ये पाणी भरायचं. त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता व्हायच्या, एक सुपारी, एक नाणं तसेच दुर्वा व्हायच्या आहेत. त्याच्यावरती एक नारळ ठेवायचा आणि बाजूने 5 विड्याची किंवा 5 आंब्याची पाने लावून घ्यायची आहेत. त्यानंतर बाजूला श्री महालक्ष्मीची मूर्ती असेल तर श्री महालक्ष्मीची फोटो फ्रेम ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत श्री महालक्ष्मी व्रतकथा हे पुस्तक देखील ठेवायचं आहे. श्री महालक्ष्मींच्या समोर एक विड्याचं पान ठेवलेलं आहे मी. त्याच्यावरती खोबरं, सुपारी, खारीक, हळकुंड आणि बदाम असं ठेवून घ्यायचं आहे. आता आपण याची पूजा करून घेऊयात. हळदी कुंकू लावून घ्यायचं, अक्षता व्हायच्या, एक फूल वाहून औक्षण करून घ्यायचं. इथे कलशाच्या बाजूलाच थोडेसे तांदूळ ठेवून त्याच्यावरती एक स्वच्छ धुतलेली सुपारी ठेवायची आहे. ही सुपारी आपण श्री गणेशाचे प्रतीक म्हणून ठेवणार आहोत. याच्यावरती हळदी कुंकू अक्षता वाहून घेऊयात. फूल वाहून औक्षण करून श्री गणेशाला नमस्कार करून घेऊयात. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवींची मूर्ती असेल किंवा फोटो फ्रेम असेल तर त्याची पूजा करून घ्यायची. ती स्वच्छ धुवून इथे तांदळाच्या राशीवरती मांडून घ्यायची आहे. इथे मी सांगायला विसरले, कलश देखील आपल्याला तांदळाच्या किंवा गव्हाच्या राशीवरतीच मांडायचा आहे. हळदी कुंकू, अक्षता आणि शक्य असेल तर श्री महालक्ष्मींना लाल रंगाचे फूल किंवा कमळाचे फूल व्हायचे, कारण त्यांना तेच प्रिय असते. माझ्याकडे आत्ता अवेलेबल नसल्यामुळे मी झेंडूचे फूल देत आहे. इथे विड्यावरती देखील हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घ्यायचं. अशाच पद्धतीने श्री महालक्ष्मी व्रतकथा ह्या पुस्तकाचीही पूजा करून घ्यायची. आता या पूजेला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्हाला जर 5 प्रकारची फळं उपलब्ध झाली तर 5 प्रकारची फळं किंवा जी उपलब्ध होतील ती फळं यांचा नैवेद्य दाखवायचा. तसेच खडीसाखर हिचा देखील नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे.
ही सर्व पूजा मांडून झाल्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मीची आरती करायची आहे आणि श्री महालक्ष्मी व्रत कथा वाचायची आहे। तर ही तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी कधीही वाचू शकता। तसेच काही आकस्मिक अडचण आल्यास आपल्याला ही पूजा मांडता येत नाही तसेच व्रत कथा वाचता येत नाही तर यावेळी आपण घरातील इतर कोणाकडून ही पूजा मांडून घेऊ शकता व कथा वाचून घेऊ शकता। या कथेचा ऑडिओ मी तुम्हाला माझ्या चॅनलवरती देणार आहे। याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देखील मी तुम्हाला देणार आहे। ही महालक्ष्मी व्रत कथा वाचण्यामागे श्रद्धा तर आहेच, परंतु या कथेमधून आपल्याला बरेच असे बोध सूचित केलेले आहेत। जेव्हा आपल्याकडे सत्ता संपत्ती येते तेव्हा आपण त्याचा अहंकार गर्व केला नाही पाहिजे आणि माणुसकी विसरली नाही पाहिजे। तसेच मिठाच्या गोष्टीतून आपल्या लक्षात येते की कोणत्याही गोष्टीचा आपल्या आयुष्यात एक समतोल राखणे गरजेचे आहे। ती कमी किंवा अधिक जास्त प्रमाणात असणे उपयोगाचे नसते। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी जय देवी करवीर पुरवासिनी सुरवर मुनि माता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता कमलाकारे जठरी जन्म विलधाता सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुणगाता। जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी मातुलिंग गदा खेटक रविकिरणी झळके हाटक वाटी पियुष रस पाणी माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी शशिधर वदना राजस मदनाची जननी। जय देवी जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी तारा शक्ती अगम्य शिव भंजक गौरी सांख्य मणती प्रकृती निर्गुणी निरधारी गायत्री निज बीजा निगमागम सारी प्रगट पद्मावती निज धर्माचारी। जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी अमृत भरिते सरिते अगदूरिते वारी मारी दुर्घट सुरा भवदस्तूर तारी वारी माया पटल प्रणमत परिवारी हे रूप चिद्रूप तद्रूपदाबी निरधारी। जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी चतुरानने कुशीत कर्माचा ओळी लिहिल्या असतील माते माझे निज बाळी कुसुनी चरणा तळी पद सुमने क्षाळी मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी। जय देवी जय महालक्ष्मी बससी व्यापक रूपे तू स्थूल सूक्ष्मी। जय देवी हे व्रत केल्यामुळे घरात सतत पूजा अर्चा केली जाते त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जेमध्ये वाढ होते आणि प्रामुख्याने यामुळेच आपल्या घरातील वातावरण बदलून सर्व गोष्टींची भरभराट होते। कोणत्याही प्रकारच्या लक्ष्मीपूजेनंतर श्री विष्णूंची पूजा करणे हे अनिवार्य आहे, कारण त्याशिवाय श्री लक्ष्मीदेवी प्रसन्न होत नाही असे म्हणतात। त्यामुळे ही सर्व पूजा करून झाल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय हा जप 11 वेळा करावा। तुम्ही देखील हे महालक्ष्मीचे गुरुवारचे व्रत करून श्री महालक्ष्मी व विष्णूंचे आशीर्वाद तुम्हाला मिळावेत असे आवाहन करा। अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओज पाहण्यासाठी वृषालीज किचन अँड लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह। तोपर्यंत धन्यवाद।